नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत, बिळकिणीची आणि एका बैलाची। एक होती बिळकी, ती राही तळ्यावर, तिला तीन चार पिले होती। ती त्यांना बरोबर घेऊन इकडे तिकडे हिंडत होती। एकदा काय झालं, त्या तळ्यावर आला एक भला मोठा बैल। तो तळ्यावर पाणी प्यायला आला होता। तो तिथे पाणी प्यायला आणि निघून गेला। पण त्या बिळकीच्या पिल्लूंनी त्या बैलाला पाहिले होते। ते बघता क्षणी दचकले होते, घाबरले होते। अरे बापरे, हा केवढा मोठा प्राणी, कोण आहे हा, अब्बब्ब, असं त्यांच्या तोंडून निघालं। पिल्लू म्हणालं, आई आई, केवढा अगडबंब प्राणी आहे का हा, तुझ्याहून खूपच मोठा आहे। बिडकीला त्या बैलाचा हेवा वाटू लागला। ती म्हणाली, बाळांनो, छे छे, ते काही फार मोठा प्राणी नाही, आता मी त्याच्या एवढी मोठी होऊन दाखवते बघा। तिने काय केले, तिने एक मोठा श्वास घेतला आणि तिचं पोट फुगवायला सुरुवात केली। पोट फुगवलं आणि बाळांना म्हणते, बाळांनो बघा, आता झाले की नाही मी मुठ्ठी, बैला एवढी मुठ्ठी। त्यातले एक पिल्लू म्हणाले, नाही गाई, तो तर खूपच मोठा होता। तिने आणखीन पोट फुगवले, आणखीन मोठा श्वास घेतला आणि विचारले, झाले की नाही मी मोठी, बघा केवढी मोठी, अगदी बैला एवढी। त्यावर दुसरं पिल्लू म्हणालं, नाही गाई, तू अजून तेवढीच आहेस, त्या बैलावडी मोठी नाही झालीस, तू अजून मोठी हो। तिनं आणखीन मोठा श्वास घेतला, आणखीन मोठा श्वास घेतला, आणखीन पोट फुगवू लागली आणि आता विचारले, आता झाले की नाही मी मोठी, बघा मी किती मोठी झाले। त्या तिसरं बिल्लू म्हणालं, तो बैल तर आणखीन खूप खूप मोठा होता आई, तू त्याच्यावडी नाही होऊ शकत। बिडकिणीला आला राग, तिनं आणखीन खूप मोठा श्वास घेतला, खूप मोठा श्वास घेतला, अगदी फुगा फुगतो एवढा मोठा होतो तेवढा श्वास घेतला आणि तिचं पोट अगदी फुगा एवढं झालं। आणि नंतर ती म्हणाली, बघा आता मी किती मोठी झाली आहे। त्यावर चौथं पिलू म्हणालं, नाही गाई, तू अजून तेवढीच आहेस, आणि तेवढ्यात फाटकन अगदी एक मोठा आवाज झाला। काय झालं होतं, तर ताणून ताणून त्या बिळकिणीचं पोट फुटलं होतं आणि ती बिचारी तिथे निश्चित मरून पडली होती। खूप वाईट अवस्था झाली होती ती। तर या गोष्टीवरनं आपल्याला हेच कळतं की कधीही कोणाचा हेवा करू नये। देवानी प्रत्येकाला प्रत्येकाचा एक वेगळा आकार दिलेला असतो, वेगळा एक शेप दिलेला असतो, निसर्गाने ते ठरवलेलं असतं। एखादी बिळकीण बैल होऊ शकत नाही किंवा एखादा बैल मोठा डायनासोर होऊ शकत नाही, हे त्या बिळकिणीला समजायला हवं होतं। तर या गोष्टीवरून आपलं हे तात्पर्य मिळतं की कधीही कोणाचा हेवा करू नये। धन्यवाद। तर कशी वाटली ही गोष्ट मुलांनो? मित्रांनो, मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय। तुम्हाला आणखीन कुठल्या नवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहेन। थँक्यू व्हेरी मच।